नमस्कार, लोबसेस किचन मराठी मध्ये आज आपण इंस्टंट रवा अप्पे बनवूया। त्यासाठी इथे बाउल मध्ये 1.5 कप बारीक रवा घेतला आहे। जाड रवा असेल तर मिक्सरच्या जार मध्ये फिरून थोडा बारीक करायचा। 1.5 छोटा चमचा मीठ घालायचे आणि 1.5 कप रवा आहे तर त्याच्या अर्धे म्हणजे 1/4 कप फ्रेश दही घेतले। तीनही जिन्नस चमच्याने छान मिक्स केल्यानंतर पाणी घालून बॅटर तयार करूया। कंसिस्टन्सी तुम्ही बघू शकता। ज्या कपाने दही घेतले होते त्यामध्येच पाणी घेतले, 1/4 कप पेक्षा थोडे जास्ती लागले आहे। तर आता बॅटर 20 ते 25 मिनिट मुरण्यासाठी झाकून बाजूला ठेवून देऊ। 20 ते 25 मिनिटांनी बघा, बॅटर थोडे घट्ट झाले आहे। आता मध्यम आकाराच्या वाटीने 1 वाटी बारीक चिरलेले गाजर, त्याच वाटीने 1 वाटी फ्रेश हिरवे वाटाणे, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, तसेच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करू। भाज्यांचे प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घेतले तरीही चालेल। गाजर, वाटाणे, कांदा, कोथिंबीर छान मिसळून घ्यायची। बॅटर थोडे घट्ट आहे तर थोडे थोडे पाणी घालून हवी तशी कन्सिस्टन्सी करूया। आप्यांची चव अजून इंटरेस्टिंग करण्यासाठी यात तडका घालायचा। त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन लो फ्लेमवर गरम झाले की 1 छोटा चमचा मोहरी तडतडू द्यायची आणि 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जाडसर चिरलेले 13 ते 14 कढीपत्त्याची पाने आणि 1.5 इंच किसलेले आले, 1 छोटा चमचा पांढरी उडदाची डाळ, 1/2 छोटा चमचा हिंग मंद आचेवर तेलात छान होऊ द्यायचे आणि गॅस बंद करायचा। व हा तयार झालेला तडका बॅटरमध्ये टाकून मस्तपैकी मिसळून घ्यायचा। आता बघा, कन्सिस्टन्सी परफेक्ट झालेली आहे तर 1 छोटा चमचा इनो घालू आणि ऍक्टिवेट होण्यासाठी वरून थोडे पाणी टाकायचे। फटाफट बॅटर सोबत छान मिसळून घ्यायचे। बॅटर फुलून मस्तपैकी वरती आले आहे। आता अप्पे करूया। अप्पे पात्र मध्यम आचर गरम झाले की 1-1 ड्रॉप तेल टाकून चमच्याने थोडे थोडे बॅटर घालायचे। वरून परत थोडे तेल सोडायचे आणि मंद आचेवर 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून होऊ द्यायचे। 3 ते 4 मिनिटांनी बघूया अप्पे कसे झाले आहेत ते। खूपच छान, बघा ते किती सोनेरी आणि मस्त दिसत आहे। परत किंचित तेल सोडून मंद आचेवर याही साईडने अप्पे 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचे। बघा ते दुसऱ्या साईडने पण छान झाले आहेत। तर यांना आता प्लेटमध्ये काढून घेऊ। दुसऱ्या वेळी केलेले अप्पे बघा, खालून किती छान सोनेरी आणि क्रिस्पी झाले आहेत। अप्पे करून झालेले आहेत आणि वरून क्रिस्पी आणि आतून मऊ व जाळीदार आहेत। तर आता गरमागरम सर्व्ह करू आणि ही सोबत हिरवी खोबऱ्याची चटणी ठेवूया। चटणी सोबत अप्पे खूपच मस्त लागतात। सॉस सोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। व हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।